आता आपण मानवातील नियंत्रण व समन्वय पाहू मानवी शरीरात एकाच वेळी विविध क्रिया घडून येत असतात या प्रक्रियांचा उत्तम प्रकारे व परिणामकारकरित्या समन्वय करणं जरुरीचं असतं विविध शरीरक्रियांच्या समन्वयांचे नियंत्रण दोन यंत्रणांद्वारे केले जाते चेता नियंत्रण व रासायनिक नियंत्रण मेंदू मेरुरज्जू व चेता हे मानवी चेता संस्थेचे घटक आहेत आपण गंध कसा घेतो जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा त्याचा गंध नाकाच्या भागात जाणवतो जेव्हा भा आपण अन्न खातो तेव्हा त्याचा गंध तोंडाच्या मागच्या भागातून वर नाकात चढतो आणि जाणवतो म्हणूनच अन्नाची चव चाखणे व त्याचा रसास्वाद घेणे यात गंधाचा महत्वाचा वाटा असतो जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा नाकातील अवयवांचा दाह होतो त्यामुळे गंधाची संवेदना ही काही कालावधीसाठी कोंडली जाते आणि म्हणूनच अन्न चवीला वेगळं लागतं एखादी वस्तू गरम आहे की थंड हे ठरवण्यासाठी आपण त्या वस्तूला स्पर्श करतो आपण गरम किंवा थंड वस्तूला स्पर्श करत आहोत हे आपल्याला कसं जाणवतं आपल्या पर्यावरणातील सर्व माहिती चेतापेशीतील वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकांकडून ग्रहण केली जाते आणि तिथेच रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात ज्यांचे वहन वृक्षिकेकडून म्हणजेच डेन्ड्राइटकडून कडून कायेकडे म्हणजेच बॉडीकडे आणि पेशी अक्षतंतूंकडे म्हणजेच एक्झॉनकडे आणि अक्षतंतूंकडून त्याच्या टोकांकडे होते पहिल्या अक्षतंतूच्या शेवटच्या टोकाशी विद्युत आवेग काही रसायने मुक्त करण्यास उद्युक्त करतो ही निर्माण झालेली रसायने दोन चेतापेशींच्या दरम्यान असलेल्या दोन ते वीस नॅनोमीटरच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्कस्थानातून सिनॅप्समधून जातात तसाच आवेग पुढील चेतापेशीच्या वृक्षिकेमध्ये निर्माण करतात अशा प्रकारे आवेगांचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशींकडून स्नायूपेशी किंवा ग्रंथीकडे पोहोचवले जातात जेव्हा एखादी कृती किंवा हालचाल घडून आणायची असते तेव्हा सर्वात शेवटचे कार्य हे स्नायू ऊतींचे असते कोणतेही कार्य होण्यासाठी स्नायूपेशींची हालचाल होणे आवश्यक असते जेव्हा पेशी आखूड होण्यासाठी आपला आकार बदलतात तेव्हा पेशींच्या पातळीवर हालचाल घडून येते स्नायू पेशींमध्ये एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते ज्यामुळे पेशीला आपला आकार बदलण्याची क्षमता प्राप्त होते तसंच याच प्रथिनामुळे चेतांच्या विद्युत आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता पेशीमध्ये निर्माण होते यावरून आपण असं म्हणू शकतो ही विद्युत आवेगाच्या स्वरूपातील माहितीचे शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करण्याची क्षमता असलेल्या चेतांच्या सुसंघटित जाळ्याने चेताउती बनलेली असते चेतापेशींच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण तीन गटांमध्ये करता येते संवेदी चेतापेशी सेन्सरी प्रेरक चेतापेशी मोटर आणि सहयोगी चेतापेशी असोसिएशन संवेदी चेतापेशी आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात प्रेरक चेतापेशी आवेगांचे वहन मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवांकडे करतात सहयोगी चेतापेशी चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचे कार्य म्हणजेच संकलनात्मक कार्य करीत असतात मध्यवर्ती चेतासंस्था सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जू यांनी बनलेली अतिशय नाजूक संरचना आहे मेंदूला कर्पर म्हणजे कवटीच्या हाडांचे संरक्षण मिळते तर मेरुरज्जूला स्तंभाचे म्हणजेच पाठीच्या मणक्याचे संरक्षण मिळते नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील अस्थी म्हणजे हाडे यांच्या पोकळीत संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे म्हणजेच मेनिंड्स असतात मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलये वेंट्रिकल्स तर मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल सेंट्रल कॅनल म्हणतात मस्तिष्क निलये मध्यनाल व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यांमध्ये प्रमस्तिष्क मेरू द्रव सीएफएस असतो हा प्रमस्तिष्क मेरुद्रव मध्यवर्ती चेतासंस्थेला पोषकद्रव्य पुरवतो आणि आघात शोषून तिचं संरक्षणही करतो आपल्या बऱ्याचशा कृती या ऐच्छिक असतात म्हणजेच त्या कृती करण्यापूर्वी आपण विचार करतो जसं चालणं टाळ्या वाजवणं काही उचलण्यासाठी खाली वाकणं इत्यादी या सर्व कृतींमध्ये आपल्या स्नायूंचा सहभाग असतो मेंदू आपल्या स्नायूंना संदेश पाठवतो आणि आपले स्नायू त्यानुसार कार्य करतात चेतासंस्था व स्नायू यांच्यामध्ये देवाणघेवाण होते याचं हे दुसरं उदाहरण आहे मध्यवर्ती चेतासंस्था व शरीराचे इतर भाग यांमधील संदेशांची देवाणघेवाण ही परिघीय चेतासंस्थेमार्फत केली जाते परिघीय चेतासंस्था ही मेंदूपासून निघणाऱ्या करपर चेता व पासून निघणाऱ्या मेरुचेतांनी बनलेली असते मेंदू आपल्याला विचार करायला लावतो पण आपण आपल्या विचारानुसार कृती करतो यावरून आपण असं म्हणू शकतो की विविध माहिती व कृती यांच्या देवाणघेवाणीचे एकात्मीकरण करण्यास कारणीभूत असलेली विविध केंद्रे सामावलेली एक जटिल संरचना म्हणजे मेंदू होय मेंदू या जटिल अवयवाचे तीन प्रमुख भाग आहेत एक अग्रमस्तिष्क फोरब्रेन दोन मध्यमस्तिष्क मिड ब्रेन तीन पश्चमस्तिष्क हिंड ब्रेन अग्रमस्तिष्क किंवा प्रमस्तिष्क हा मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला प्रमुख भाग आहे विविध ग्राहींकडून संवेदी आवेग ग्रहण करणारी क्षेत्रे यामध्ये असतात तसंच गंध श्रवण दृष्टी इत्यादी संवेदनांची वेगवेगळी क्षेत्रे इथे असतात याशिवाय या भागात अशी काही क्षेत्रे असतात की ज्या ठिकाणी संवेदीग्राहींकडून माहिती ग्रहण केली जाते त्याचा अर्थ लावला जातो आणि इतर संवेदीग्राहींकडून मिळालेल्या माहितीसोबत आणि मेंदूत आधीच साठवून ठेवलेल्या माहितीसोबत ही माहिती एकत्रित केली जाते अशा केंद्रांना सहयोगी केंद्र असं म्हणतात या सर्व माहितीच्या आधारे प्रतिसाद काय द्यावा याचा निर्णय घेतला जातो आणि ही माहिती ऐच्छिक स्नायूंची हालचाल नियंत्रित करणाऱ्या प्रेरक क्षेत्रांकडे पाठवली जाते रासायनिक नियंत्रण काय ते पाहू संप्रेरके या रासायनिक पदार्थांमार्फत रासायनिक नियंत्रण होते अंतरस्रावी ग्रंथीतून संप्रेरके स्रवतात या ग्रंथींना वाहिनीविरहित ग्रंथी असंही म्हटलं जातं या ग्रंथींकडे त्यांचा स्राव साठवण्यासाठी किंवा या स्रावाचं वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात म्हणून ही संप्रेरके तयार होताच सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात यामुळेच जरी ही संप्रेरके स्रवणाऱ्या अंतस्रावी ग्रंथी एंडोक्राईन ग्लँड्स या ठराविक ठिकाणीच असल्या तरीही संप्रेरके शरीराच्या सर्व भागामध्ये पोहोचतात अंतस्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचं कार्य या दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात या दोन्ही संस्थांतील लक्षणीय फरक हा आहे की चेता आवेग हे जलद असतात परंतु अल्पावधीसाठीच असतात तर संप्रेरकाची क्रिया ही खूप धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाळ टिकणारी असते आपण पुढील उदाहरण अभ्यासूया समजा एखादा प्राणी उदाहरणार्थ ससा एका भीतीदायक परिस्थितीत अडकला आहे एकतर त्याला या परिस्थितीशी लढावं लागेल किंवा तिथून पळ काढावा लागेल या दोन्ही क्रिया अतिशय जटिल असून या दोन्ही क्रियांसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर होईल जर ससा फक्त चेतापेशींद्वारे पाठवल्या जाणाऱ्या विद्युत आवेगांवरच अवलंबून राहिला तर फारच थोड्या ऊतींना कृतीसाठी तयार राहण्याची सूचना मिळेल याउलट जर रासायनिक संकेत पाठवले तर ते संकेत शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचतील आणि आवश्यक असणारे बदल मोठ्या प्रमाणावर घडवून आणतील हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल की सर्वसाधारणपणे संप्रेरक म्हणून ओळखला जाणारा अंतस्रावी ग्रंथीचा स्राव हा रासायनिक संदेशवाहक म्हणूनही ओळखला जातो आर्थोपोडा या संघातील प्राण्यांमध्ये अंतस्रावी ग्रंथी त्यांच्या रंगपरिवर्तनास कारणीभूत ठरतात आणि विकासाचे नियमन करण्यातही प्रभावी भूमिका बजावतात कीटकांचे अवस्थांतर हे संप्रेरकांच्या नियंत्रणानेच घडून येते बेडकामध्ये थायरॉइड या संप्रेरकाच्या स्रवणामुळेच डिंभकाचे म्हणजे टेडपोलचे प्रौढ बेडकात अवस्थांतर घडून येतं गरज असेल तितक्याच प्रमाणात संप्रेरकाचे स्रवणे हे अतिशय महत्वाचं आहे यासाठी एका यंत्रणेची गरज असते संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व स्रवण होण्याची वेळ यांचं नियमन पश्चप्रदाय यंत्रणेद्वारे म्हणजेच फीडबॅक मेकॅनिझमद्वारे केले जाते उदाहरणार्थ जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं तेव्हा ते, ते स्वादुपिंडातील पेशींना सर्वप्रथम जाणवतं आणि या उद्दीपनाला प्रतिसाद म्हणून या पेशी जास्त प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करतात जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं तेव्हा इन्सुलिनचं स्रवण्याचं प्रमाण देखील कमी होतं